आमची कार कनोई विलेज कडे जात होती. जाताना डेझर्टचा फील येत होता. इथली घरे, छोटी झुडपे आणि पाण्याचा अभाव असलेली जमीन दिसत होती. मध्येच कुठेतरी आम्हाला उंटांचा कळप लागत होता. एक्झॉटिक लक्झरी कॅम्प येथे फोन करून फोनवरूनच बुकिंग केलं होतं. तुम्ही डायरेक्ट बुकिंग करू शकता कारण थोडं जास्त डिस्काउंट मिळतं. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या जैसलमेरच्या पुढील व्हिडिओमध्ये, म्हणजेच जैसलमेर मधील वाळवंटाचा अनुभव. जैसलमेरचा मेन पॉइंट जो असतो डेझर्ट, डेझर्ट सफारी आणि वाळवंटात फिरणं, त्याच्यासाठीच निघालो आहे. आणि ही आमची कॅम्प साईट आहे आणि आता आपण चाललेलो आहोत कॅमल सफारी आणि जीप सफारी करायला. चला, त्यामुळे आम्ही असं बांधून चाललो. सुंदर अशा वाळवंटात आम्ही डेझर्ट सफारी करायला आलोय. थोडस कमी वाटतंय वाळवंटा एक्सपेक्टेशन पेक्षा, पण ठीक आहे, मजा येते. पहिल्यांदाच वाळवंट पाहत आहोत. आणि हे आहे सॅम ड्यून्स. आम्ही इथेच डेझर्ट सफारी कॅम्प मध्ये राहतोय. त्याचं नाव आहे एक्झॉटिक डेझर्ट सफारी कॅम्प. त्याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. संध्याकाळी आम्हाला थार मधून सॅम सँड ड्यून्स मध्ये नेण्यात आलं. तिथे मस्तपैकी जीप सफारी केली. हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता डेझर्ट सफारीचा. खूप मजा आली आणि आम्ही खूप धमाल केली. कधी कधी खूप डेंजर वाटत होतं, गाडी पडते की काय असंही वाटत होतं. हात गाडीला घट्ट पकडून आम्ही मजा घेत होतो. काय विचार केला आणि काय झालं, बापरे, खूप डेंजर. पहिल्यांदा वाळवंट पाहतोय आणि खूप डेंजर गाडी चालवत होता तो. जीप सफारी खूप डेंजर होती, सगळी धूळ जात होती, त्यामुळे मास्क, जॅकेट सगळं घालून होतो आम्ही, पण मजा आली. तर आपण आलेलो आहोत सॅम सँडून्स मध्ये. छोटस आहे पण चांगलं आहे. आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे डेझर्ट मधला, तर मजा येते. जवळपास 20 ते 25 मिनिटाच्या जीप सफारी नंतर कॅमल सफारी केली. उंटावरून ते आपल्याला एक मोठा राऊंड मारून आणतात. नंतर तुम्ही तिथे सनसेट पाहून अंधार पडेपर्यंत मस्त टाइमपास करू शकता. ऍक्टिव्हिटीज झाल्यावर परत कॅम्प साईट वर थार मधून आम्ही आलो. तिथे आमचं ट्रॅडिशनल राजस्थान पद्धतीने वेलकम करण्यात आलं.
लागलीच तिथे कल्चरल नाईटची तयारी चालू झाली होती. राजस्थानी लोकल आर्टिस्ट गाणी गात होते, डान्स करत होते, त्यांचे ट्रॅडिशनल नृत्य प्रकारही सांगत होते. खूप छान होता हा एक्सपिरियन्स. मस्त डिसेंबरच्या थंडीमध्ये शेकोटी पेटून आम्ही बाजूला बसून सर्व काही एन्जॉय करत होतो. मध्ये मध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स ही प्रोव्हाइड केलं जात होतं, ज्यामध्ये भजी, वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स होते आणि ऍडिशनल पैसे देऊन दारू ही प्रोव्हाइड केले जात होते. प्रोग्राम जवळपास 1.5 ते 2 तास चालू होता. मग मस्त पैकी डिनर करून आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीची सकाळ तर खूप सुंदर होती. कॅम्प साईट मध्ये चक्क मोर फिरत होते. थंडीमध्ये सोनेरी सूर्याची किरणे तर अधिकच वातावरण फ्रेश करत होते. सकाळचा ब्रेकफास्ट करून आम्ही चेकआउट केलं आणि आमचा कॅब वाला बाहेर आम्हाला घ्यायला आलेला होता. तुम्हीही कॅम्प साईट बुक करू शकता. सगळं एकदम सिस्टमॅटिक आणि चांगलं होतं. खाणं तर लाजवाबच, सगळंच, म्हणजे ब्रेकफास्ट म्हणा, स्नॅक्स म्हणा किंवा डिनर, सगळंच पॅकेज मध्ये असतं. सॅम सँड ड्यून्स मध्ये खूप सारे कॅम्प्स आहेत, 300 ते 400 कॅम्प्स आहेत आणि बरेच लोक तुम्हाला एक बुकिंग करतात आणि दुसरीकडे घेऊन जातात. काही काही ठिकाणी तर खूप खराब वॉशरूम्स आहेत आणि इथे खूप जास्त फसवाफसवी चालते, त्यामुळे तुम्ही प्रिकॉशन म्हणून हे कॅम्प साईट बुक करू शकता. त्याची डिटेल्स ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही देत आहोत. तुम्हाला या कॅम्प साईट विषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये विचारू शकता. आशा आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं की जैसलमेरच्या स्टेशनवर आल्या आल्याच एजंट्स तुमच्या आजूबाजूला धुमाकूळ घालतात, तुमच्या मागे लागतात की आमच्या हॉटेलमध्ये या, तुम्हाला 100 रुपयात 150 रुपयात राहायला देतो. तर त्यांचं राहणं वगैरे चांगलं असतं. 150 रुपयात खरंच तुम्हाला चांगलं राहायला देतात, पण ही ऍक्च्युली त्यांची फसवाफसवी असते. स्वस्तात राहायचं लोभ देऊन ते तुम्हाला सफारीमध्ये फसवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा खरा बिझनेस असतो पर्यटकांना सफारीमध्ये फसवण्याचा. ते तुम्हाला कुठेतरी दूरच्या कॅम्प साईटवर घेऊन जातात जिथे काही मजा नसते आणि वाटेल ते पैसे मागतात. म्हणजे आम्ही तिथल्या काही लोकांचा अनुभव ऐकला तर त्यांना 10 ते 15 हजाराला गंडवलं होतं आणि असंच एका ठिकाणी सोडून दिलं होतं आणि मग येण्यासाठी परत 10 हजार मागत होते. एकदा तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात आणि किंवा त्यांच्या थारमध्ये बसलात तर तुमच्याकडे बॅकआउट करण्याचा ऑप्शन नसतो, त्यामुळे तुम्ही खूप विचार करा आणि आधीच बुक करून जा. तर आशा आहे तुम्हाला हे नक्कीच मदत करेल.